इयत्ता पहिली ते दहावीच्या मुलांसाठी भाषण व निबंध लेखन तयारी करून घेण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त खूपच सोपे भाषण आहे, इयत्ता पहिली ते आठवीच्या मुलांसाठी उपयुक्त असे भाषण। चला मग, आदरणीय प्रमुख पाहुणे महोदय, आदरणीय शिक्षक, पालक आणि माझ्या बालमित्रांनो, मला स्वातंत्र्य दिनाच्या या शुभ मुहूर्तावर माझे विचार मांडण्याची संधी मिळाली याचा मला आनंद वाटतो। तो आमचा आजचा 76वा स्वातंत्र्य दिन सोहळा पार पडत आहे। आज बरोबर 75 वर्षापूर्वी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले। आपल्या स्वातंत्र्य लढ्याची गाथा एका दिवसात वर्णन करता येणार नाही। स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे। 75 वर्षापूर्वी आपल्यावर इंग्रजांचे राज्य होते। ते व्यापाराच्या निमित्ताने भारतात आले आणि हळूहळू सर्व काही आपल्या ताब्यात घेऊन आम्हाला त्यांचे गुलाम बनवले। त्यानंतर अनेक आंदोलने आणि लढाया लढून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला। आपल्या देशाचे शूर योद्ध्यामुळे, क्रांतिकारकामुळे आज आपण स्वतंत्र झालो आहोत आणि या त्या सर्वांना आदरांजली अर्पण करून हा दिवस आपण साजरा करतो। स्वातंत्र्य दिन हा भारताच्या राष्ट्रीय सणापैकी एक सण आहे। उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्याने भारत देश घडविला। एवढे बोलून माझे 2 शब्द संपितो। जय हिंद, जय भारत। चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच सोपे सोपे भाषणे पाहत राहा।